गेल्या 6 दिवसांपासून लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील 17 बाजार समित्यांमध्ये कांद्याची लिलाव जे आहेत तर ते बंद पडलेले आहेत। याच्यावर आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना जी आहे तर ती आक्रमक झाली असून लासलगाव येथे त्यांनी घोषणाबाजी करत बैठक घेतलेली आहे। आपण बैठकीमध्ये काय काय मुद्दे हे केलेले काय सांगाल? नाही, आमचे तीनच प्रमुख त्याच्या बैठकीत, आम्ही जे कांदा उत्पादक संघटनेने आज बैठक घेतली लासलगाव बाजार समितीमध्ये, याच्यामध्ये तीन मुद्दे होते। पहिला मुद्दा होता की जे केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क लागू केलं, हेच एकदम शेतकऱ्यांचे भाव पाडायला ठरून भाव पाडायला त्यांनी ते निर्यात शुल्क लागू केलं, ते शून्य करा निर्यात शुल्क। त्याचबरोबर नाफेड NCCFचा बफर स्टॉक आता बाजारात उतरू नका, कारण जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांद्याचा दर 6,000 रुपयापेक्षा क्विंटलला अधिक बाजार समित्यांमध्ये होत नाही तोपर्यंत हा स्टॉक बाहेर काढू नका। आणि तिसरं जे महत्त्वाची मागणी होती आजच्या बैठकीमध्ये, ती मागणी अशी होती की आपण जो सरकारने महाराष्ट्र सरकारने जो कांदा उत्पादकांना जे 350 रुपयाचं अनुदान घोषणा करून ठेवले आहे त्याच्यातलं एकदम थोडंच अनुदान त्यांनी दिलं आहे 10,000 प्रमाणे, उर्वरित सगळी जी अनुदानाची रक्कम एकरकमी द्यावी, ह्या तीन मागण्या केलेल्या आहे। ह्या प्रमुख मागण्यांसाठी आजची कांदा उत्पादक संघटनेची लासलगावमध्ये बैठक पार पडली। एकंदरीत जर बघितलं तर ह्या मागण्या मान्य नाही झाल्या, सणासुदीचे दिवस आहे, तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, ह्या माध्यमातून जर बघाल, जर आता केंद्र सरकारने हे तत्काळ निर्यात शुल्क हटवलं नाही तर आणि ह्या नाफेड NCCFचा कांदा तिथं परराज्यामध्ये विक्री बंद केलं नाही तर मग मात्र महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आणि राज्यातल्या येथील लोकप्रतिनिधी जे खासदार असतील मंत्री असतील यांना हस्तक्षेप करायला लागून यांना सोबत घेऊन आता दिल्लीमध्ये महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटना ठाण मांडेल आणि हा जो निर्यात शुल्क आहे हा शून्य केल्याशिवाय इथून परतणार नाही दिल्लीतून, हीच आता ठाम कांदा संघटनेने भूमिका घेतलेली आहे। उद्याच्या होणाऱ्या बैठकीमध्ये कुठलाही निर्णय नाही झाला तर दिल्लीमध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना जी आहे तर ती त्या ठिकाणी ठाण मांडेल आणि हा जो निर्णय आहे तर तो तिथून करून आणेल असा विश्वास जो आहे तर या ठिकाणी अध्यक्ष जे आहेत भारत दिघोळे यांनी व्यक्त केला आहे। उमेश पारिख, TVN मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।